नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. इंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवणारी असल्याचं काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हांडवरे यांनी म्हटलंय. महामना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळवण्याकरता आंबेडकर जनतेने प्रदीर्घ काळ संघर्ष केला आणि त्याचे फळित म्हणून इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र त्यास आता प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. इंदू मिलमधील बाबासाहेब यांच्या पुतळ्याची आणि सुशोभीकरणाची गरज नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडत सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा अशी आंबेडकरी जनतेचा विश्वासघात आणि भावनांचा अवमान करणारी भूमिका घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तमाम आंबेडकरी अनुयायींसह आपण सुद्धा नाराजी व्यक्त करीत असल्याचं मत माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी मांडलंय. आजची पत्रकार परिषद यासाठी बोलवण्यात आलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी मागच्या 4 दिवसापूर्वी जे स्टेटमेंट केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या संबंधी, त्यांनी सांगितलं की इंदू मिलमध्ये स्मारक आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची काही आवश्यकता नाही, तो सगळा निधी वाडिया रुग्णालयाला हस्तांतर करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. आणि कालसुद्धा ते मुख्यमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्याने सांगित तो पुनरुच्चार केला की हा निधी तात्काळ वाडियाला देण्यात यावा आणि या ठिकाणी इंटरनॅशनल स्टडी सेंटर बनवण्यात यावं. आमचा या गोष्टीला आक्षेप आहे. आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या चैत्यभूमीला लागून असणारी इंदू मिल आहे. आणि गेली अनेक वर्ष समाज बांधवांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी भूमिका घेऊन अनेक सरकारांच्या पुढं आंदोलनं केली आणि ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. आम्हीसुद्धा त्याचे साक्षीदार आहोत. आम्हीसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होतो. मीसुद्धा सामाजिक न्यायमंत्री या नात्यानं देशाचे पंतप्रधान, देशाचे उद्योग वस्त्र उद्योग मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये मीच असल्यामुळं महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये या इंदू मिलची जागा सरकारनं तात्काळ ताब्यात घेण्यासंबंधीची विनंती वारंवार केली होती. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं तत्कालीन भारत सरकारचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांनी स्वतः मान्यता देऊन ही जागा इंदू मिलची बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देण्याचा निर्णय झाला. मागच्या 2 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः उपस्थित होते. आणि असं असताना इंदू मिलचं स्मारकाचं काम सुरू झालेलं असताना आणि गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चैत्यभूमीला व्हिजिट केली असताना त्यांनी इंदू मिलच्या परिसराचीही पाहणी केली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की स्मारकाचं काम लवकरात लवकर आम्हाला सुरू करायचं आहे आणि बाबासाहेबांची जी स्टॅच्यू आहे, बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याची हाईटसुद्धा आणखी वाढली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांची मागणी केलेली होती. त्या मागणीचा संदर्भ घेऊन त्यांनी सांगितली या पुतळ्याची उंची आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू, 450 फुटापर्यंत ती उंची वाढवण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर आता पुन्हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की इंदू मिलच्या स्मारकाचा पैसा हा वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा. आमचं म्हणणं असं आहे की वाडिया हॉस्पिटल ही एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या वतीनं हे हॉस्पिटल चालवलं जातं. शासन एक चांगला उदात्त हेतू म्हणून या रुग्णालयाला मदत करत होतं, अनुदान देत होतं. मुंबई महानगरपालिका अनुदान देत होती. परंतु हॉस्पिटलच्या मध्ये जो काय भ्रष्टाचार झालेला होता असं ऐकवण्यात आहे आणि त्या ठिकाणी जी अनियमितता झालेली होती त्यामुळं शासनानं आणि महानगरपालिकेनं त्या हॉस्पिटलचं अनुदान थांबवलेलं होतं. दुसऱ्या बाजूनं मला मिळालेली माहिती अशी आहे की ते हॉस्पिटल आता गरिबांचं हॉस्पिटल राहिलेलं नाही आहे. तिसरी बाब आणखी महत्त्वाची आहे की ते हॉस्पिटल आता कॉर्पोरेट हॉस्पिटल बनण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जे पैसेवाले, जे मोठे लोक आहेत, या मोठ्या लोकांनाच त्या ठिकाणी महागडा उपचार ते करू शकतील अशा पद्धतीनं त्या हॉस्पिटलची एकूण परिस्थिती आहे.
आणि असं असताना आमच्यातला एक नेता सांगतो की त्या हॉस्पिटलला तुम्ही सगळा पैसा डायव्हर्ट करा. दोन वेगळे मुद्दे आहेत. हॉस्पिटलला पैसे का मिळत नाहीत याच्या शासनाने चौकशी करावी. त्या हॉस्पिटल चालावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, परंतु त्यासाठी सरकारकडे मोठा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, MMRDA आहे, MSRDC आहे, रिपेअर बोर्ड आहे, हाऊसिंग बोर्ड आहे, या सगळ्यांच्याकडे हजारो करोड रुपये पडलेले आहेत. महानगरपालिकेची गंगाजळी 71,000 कोटीची आहे, शिल्लक आहे, त्याच्यातले पैसे त्याने द्यावे. महाराष्ट्र शासनाचा आता 6,00,000 कोटी रुपयाचं कर्ज काढलं आहे, आणखी त्याच्यात 500,000 कोटीचं कर्ज वाढवावं आणि तो पैसा त्यांना द्यावा. बाबासाहेब आंबेडकरांचा पैसा, स्मारकाचा पैसा कशासाठी डायव्हर्ट करावा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामागे काय गणित आहे हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही, परंतु आमचा याला ठाम विरोध आहे. महाराष्ट्र शासनानं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक उभं केलं पाहिजे, त्यासाठी लागणारा पैसा उभा केला पाहिजे. हायकोर्टानं काय ताशेरे ओढलेले आहेत, आम्हाला हायकोर्टाबद्दल काही म्हणायचं नाही आहे. हायकोर्टाचा आदर ठेवून, म्हणजे जे काय जे न्यायमूर्ती आहेत, कोर्ट मी म्हणत नाही, सगळं कोर्ट नाही, ज्या न्यायमूर्तीने असा टिप्पणी केलेली आहे त्यांनीसुद्धा ती टिप्पणी का करावी हा एक प्रश्नच आहे. त्यांनी जर सरकारला डायरेक्टिव्ह दिली असते किंवा तुमच्याकडे मोठा अर्थसंकल्प आहे त्याच्यातले तुम्ही त्यांना पैसे अदा करा, गरिबांची क्यू येते तर. परंतु त्या टिप्पणीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करावं हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की ते काही बोलतील आणि समाजानं त्यांचं काही ऐकावं. शेवटी इथं बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची नाळ जोडलेली आम्ही कार्यकर्ते आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक विचाराची कृती करणारे आम्ही लोक आहोत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या मुद्द्यावर सगळा समाज एक असताना, भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये आम्ही सगळे एक असताना, इंदू मिलच्या प्रकरणामध्ये एक असताना, रिडलच्या प्रश्नावर एक असताना, आम्ही सगळ्या भूमिका बाबासाहेबांच्या विचारानं केलेल्या आहेत, त्याची कृती करण्याचं काम करतो. आणि कुणीतरी उठसूट येतं आणि काही निर्णय करतं आणि समाज त्यांचं ऐकावं अशी भूमिका आता समाजाला मान्य होणार नाही. आमची सगळ्यांची भावना त्या इंदू मिलमध्ये गुंतलेली आहे. आमचं आदर्श, आमचं दैवत, आमचं सर्वे सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं स्मारक व्हायलाच पाहिजे. आणि ते करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. सरकार तर आमचंच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू, अजित पवारांना जाऊन भेटू, उपमुख्यमंत्री माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्याशी बसू, सोनिया गांधी, राहुल गांधी, बाळासाहेब उद्धवजी ठाकरे या सगळ्यांना आम्ही भेटून या स्मारकासाठी आणखी निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. परंतु हे स्मारक कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हायलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. शेवटी कुठलाही वाद वाढवायला गेलो, आंदोलनं झाली, वातावरण बिघडतं आणि मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि नाही ती चर्चा समोर येते आणि नाही त्या चर्चेमध्ये जे आपलं मुख्य हेतू असतो साध्य करण्याचा त्या हेतूला हरताळ फासला जातो. म्हणून सगळ्यांनी सामोपचारानं हा विषय या ठिकाणी संपवावा अशी या निमित्तानं आपल्या मार्फत मी विनंती करतो. कॅमेरामन शैलेश करंडे सह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करीता.